साहित्य रत्नाचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा सत्कार एक प्रकारे केलेला आहे। मॉस्को शहर जे अत्यंत नावाजलेलं शहर आहे पूर्ण जगभरात आणि रशिया ज्या दादांनी सांगितलं की फक्त दोन पुतळे भारतीयांचे आतापर्यंत तिथं बसलेले आहेत, एक म्हणजे महात्मा गांधींचा आणि दुसरा राजाराम मोहन रॉय यांचा, तर अशा मोठ्या व्यक्तींच्या पंक्तीत अण्णाभाऊ साठेंचा सत्कार आज रशिया सारख्या मोठ्या अशा ताकदवर देशात होतो आहे आणि त्या कार्यक्रमात आपला महाराष्ट्र सरकार सहभागी आहे। त्यामुळे निश्चितच आपल्या या महाराष्ट्रासाठी आणि आपल्या सर्व समाजासाठी ही आनंदाची बाब आहे। मी काही फार मोठा वक्ता नाही आहे किंवा उच्च शिक्षित उच्च विद्याविभूषित असा माणूस नाही आहे, त्याच्यामुळं एक असा प्रख्यात वक्ता म्हणून मी या ठिकाणी आलो नाही, पण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे एक असं रसायन आहे की ज्यांच्यावर एकदा आपण बोलायला लागलो की आपोआपच एक नवीन स्फूर्ती आपल्याला येते। फक्त 1.5 वर्ष शाळेत गेलेला माणूस आज त्या माणसाच्या नावानं एक अख्खं महामंडळ आहे, ज्या महामंडळाच्या माध्यमातून दलित समाज वंचित समाज या समाजाच्या आर्थिक उन्नतीकरिता अर्थसहाय्य दिलं जातं। सांगली नावाच्या जिल्ह्यात एका छोट्याशा वाटेगाव नावाच्या गावात या महामानवाचा महापुरुषाचा जन्म झाला। वडील भाऊराव आणि आई वालूबाई, अत्यंत हलाखीची परिस्थिती, अत्यंत गरीब दरिद्री असा परिवार, पण पैशान दरिद्री होता, विचारानं आणि कर्मानं एकदम पवित्र एकदम शुद्ध असलेला हा परिवार, अशा या परिवारात श्री भाऊरावजी साठे आणि सौ वाजूबाई साठे यांच्या घरात यांच्या उदरी या महामानवाचा जन्म झाला आणि थोडे मोठे झाले। त्यांचे वडील मुंबईला काम करत होते, घराचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी ते मुंबईला काम करत होते, गावात राहत नव्हते आणि गावात फक्त हा छोटा मुलगा आणि त्यांची आई असे राहत होते। परिस्थिती बेताचीच, आई रोज कोणाकडे ना कोणाकडे मजुरीला जात होती, मुलगा हळूहळू मोठा होत होता, आई वावरातून येते तोपर्यंत हा गावातल्याच गल्लीत कोणाच्या घरी अंगणात इथं तिथं मंदिरात असा खेळत राहायचा, हळूहळू मोठा झाला, पहिल्या वर्गात घालण्यात आलो आणि पहिल्या वर्गात घालण्यात घातल्यानंतर छोटस वय होतं, वय वर्ष 5-6, परंतु इतक्या कमी वयातही या माणसाने जो संकल्प केला तो शेवटपर्यंत नेला। शाळेत घातल्यानंतर तत्कालीन समाजात ज्या सगळ्या कुरीती पसरलेल्या होत्या या कुरीतीचा शिकार अण्णाभाऊंना व्हावं लागलं। पहिल्याच दिवशी त्यांना शाळेतून हाकलण्यात आलं, हाकलण्यात आलं, त्यांचा अपमान झाला, त्यांना अवहेलना सहन करावं लागलं, ते रडत रडत घरी आले आणि म्हणाले की मी उद्यापासून शाळेत जाणार नाही। आईनी चौकशी केली का शाळेत जाणार नाही, त्यांनी सांगितलं की माझा असा असा अपमान झाला, मला चिडवत होते, मला बसू देत नव्हते, मला मारलं, वय वर्ष 5-6 वर्ष, पण इतक्या कमी वयातही दुखलेला स्वाभिमान शेवटपर्यंत त्यांनी सांभाळला। ही अत्यंत महत्वाची गोष्ट आपण त्यांच्या चरित्रातून शिकू शकतो। मग आईने आपल्या छोट्या मुलाची कशी तरी समजूत घातली की बाळा समाज आहे, अनेक प्रथा आहे, आपण मागासलेल्या समाजाच्या आहोत, त्यामुळं आपल्यावर हा अन्याय अत्याचार होतच आला आहे आणि तो सहन करणंच आपल्या भाग्यात आहे, पण आपल्याला अशाच परिस्थितीतून शिकून मोठं व्हायचं, पण स्वाभिमानी प्रवृत्तीच्या अन्नभावना हे मान्यच नव्हतं। आईने समजवल्यानंतर मोठ्या मुश्किलीने दुसऱ्या दिवशी अण्णाभाऊ पुन्हा शाळेत गेले, दुसऱ्या दिवशी थोडी परिस्थिती बदलली होती थोडीशी, पहिल्या दिवशी ज्यांनी चिडवलं मारलं हाकललं अवहेलना केली, आज दुसऱ्या दिवशी शिक्षकांच्या आता दपाटीनं म्हणा किंवा ओरडण्यानं म्हणा, आज अण्णाभाऊला त्या पोरांनी शाळेत बसली, अण्णाभाऊ शाळेत बसले वर्गात, शाळा सुरू झाली, पण अजून पोरांची कुजबूज सुरू झाली, अरे हा कसा काय आपल्या जवळ बसू शकते, आणि मग त्यांनी मुख्याध्यापकाजवळ तक्रार केली आणि मग शाळेत प्रकरण मोठं झालं। ह्या तत्कालीन तथाकथित समजल्या जाणाऱ्या म्हणजे निम्न स्तराचा पोरगा वा आमच्या इथं कसा काय बसू शकतो, आणि अण्णाभाऊंना ते सगळं वातावरण बघून प्रचंड अजून राग आला, त्यांचं मन दुखावलं, समाजाच्या त्या
तशा वागण्याची तशा वागण्याचा एक संस्कार कुसंस्कार त्यांच्या मनावर कायम झाला. अत्यंत वेदना झाली. ते परत अगदी शाळा सोडून घरी आले. वापस पुन्हा कधीच शाळेत गेले. आणि मग काय, शाळा नाही, आई वावरत जात होती, पोराचं वय हळूहळू वाढत होत. मग इथं खेळ तिथं खेळ, पोहायला जा, याच्यासोबत घरं चालायला जा, हातावर फिर, रस्त्यात फिर, गावात फिर, मस्ती कर, असे सगळे उपद्व्याप अण्णा भाऊंचे सुरू झाले. आणि मग तक्रारी, तुमचं पोरग दिवसभर फिरते, तुमचं पोरग आमच्या लेकराला बिघडून राहिलं, इथं घेऊन जाते, इथं घेऊन जाते, काही पोराची पोहायला जायला पाहिजे, असं सगळं आता आपण गावात पाहतो. लहान पोरं जेव्हा असे मस्ती करते तर सगळ्याच्या तक्रारी सगळ्याच्या तुम्ही ह्या गोष्टी असते की पोट्टे वाया चालले, एवढ्या वयात पाण्यावर जाते, मेला मेला काय. तर अशीच परिस्थिती तत्कालीन समाजात अण्णाभाऊंच्या बाबतही होती. वडील घरी राहत नव्हते, वडील मुंबईला होते. आणि मग वडिलांच्या कानी हे सगळे विषय गेले आणि त्यांना वाटलं की आपला पोरगा वाया झाला. आणि पोरगा जर अशा प्रकारे वाया गेला तर आपल्या भविष्याचं काय, आपल्या समाजाचं काय. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंचे वडील एकदा गावी आले आणि आपला सगळा परिवार घेऊन आपण आता मुंबईला जायचं आणि तिथंच उदरनिर्वाह करून तिथंच परिवार सांभाळायचा, तिथंच अण्णाभाऊंना शिकवायचं असा संकल्प करून ते परत आपल्या गावी आले. पण अत्यंत विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे म्हणजे आजही ती गोष्ट ऐकली की आकाला अंगावर शार येतात, वेदना उठतात. वाटेगाववरून परत मुंबईला जाण्यासाठी त्यांच्या वडिलांकडे पैसे नव्हते, तिकीटचे पैसे नव्हते. पण जायचं हे नक्की होतं, कारण गेलो नाही तर भविष्य खतऱ्यात आहे, भविष्य धोक्यात आहे असं नक्की होतं, असं वाटत होतं. त्यामुळे अण्णाभाऊंच्या वडिलांनी अण्णाभाऊंना घेऊन आणि त्यांच्या पत्नीला घेऊन पायदळ वारी केली मुंबईची. पैदल वाटेगाववरून मुंबईला गेले. त्यात पैसे नव्हते, मग चालायचं. मग मुंबईला एका दिवसात जाण्यानंतर नाही, मग मध्यात कुठेतरी काम करायचं, पोट भरणं झालं, पोट भरलं अजून एका दिवसाची सोय लागेल की पुन्हा चालायला लागायचं. थकवा आला की एखाद्या ठिकाणी थांबायचं, मुक्काम करायचा, आराम करायचा. अशा स्थितीतून मुंबई गाठली आणि मग एकदाची मुंबईला स्थायी झाली. पण अण्णाभाऊंचं वय वाढून गेलं होतं तेव्हा त्यांनी वापस सगळी शाळेचं तोंड पाहिलंच नाही मुंबईत. पण तरी समाजाचं चित्र बदललं पाहिजे, मी माझी ही स्थिती बदलली पाहिजे म्हणून मला काहीतरी केलं पाहिजे या भावनेने त्यांना स्वस्त बसून दिलं नाही. बाजारातल्या दुकानांवर लागलेल्या पाट्यावरच्या अध्यक्षांवरून यांनी स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं, अक्षर ओळख करून घेतली. आणि असं करता करता अंतकरणात सामाजिक संवेदना होती, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे याची जाणीव सुरुवातीपासूनच लहानपणापासूनच त्यांच्या मनात भरकर आली. या सामाजिक संवेदनाच्या शक्तीच्या भरोशावर अण्णाभाऊ साठे पुढे चालून लोकशाहीर झाले, मोठे साहित्यरत्न झाले. आज 35 कादंबऱ्या त्यांचे नावावरती आहे. त्यांच्या कादंबरीवर 7 चित्रपट सिनेमे आज आपण पाहू शकतो. साहित्यरत्न लोकशाहीर नावाच्या उपाधी त्यांना समाधानी दिली. मग आता हळूहळू यांचं व्यक्तिमत्व बहारायला लागलं, निखरायला लागलं. एक नेतृत्व म्हणून दलित समाजाचं नेतृत्व म्हणून अण्णाभाऊ आपोआप उभे राहिले. अंतकरणात असलेली सामाजिक संवेदना म्हणून आणि मग समाजातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वरिष्ठ लोकांनी त्यांना रशियाला पाठवण्याचं ठरवलं. रशियात त्यावेळेस मोठी क्रांती सुरू होती. लेनिन स्टॅलिन नावाचे मोठे क्रांतिकारक म्हणा किंवा समाज सुधारक त्यावेळेस रशियात क्रांती घडवून आणत होते. रशिया सुद्धा गुलाम होता. रशियातही अनेक प्रथा कुप्रथा अशा सगळ्या होत्या. त्यामुळे तिथली व्यवस्था पालटून टाकण्यासाठी आणि सर्वसामान्य लोकांचं जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी तिथं आंदोलन सुरू होतं, क्रांती सुरू होती, परिवर्तन सुरू होतं. अशा स्थितीत अण्णाभाऊ रशियाला गेले आणि स्वाभाविकपणे स्टॅलिन आणि त्या लेनिनचा यांच्यावर प्रभाव पडला. आणि त्यांनी तिथेच संकल्प केला की माझा हा जो भारत देश आहे, ही जी पृथ्वी आहे, ही पृथ्वी कोणत्याही शेषनागाच्या फण्यावरती तरलेली नसून दलितांनी कामगारांच्या कष्टावर कर्मावर तरलेली आहे. कर्म हा आधार आहे या पृथ्वीचा. आणि म्हणून जशी या ठिकाणी क्रांती होते आहे, आंदोलन होते आहे, तसंच आंदोलन तशीच क्रांती मी माझ्या देशात जाऊन करीन आणि माझ्या देशातला दलित समाज वरती आहे.
त्याला समाजाच्या मुक्त प्रवाहात आणण्याचं मी काम करतो आणि तिथून प्रेरणा घेऊन एक 3 महिन्याचा कालावधी अण्णा वर्षात आहे तिथून ते परत भारत देशात आले आणि पुन्हा नवीन जोमाना त्यांनी भारत देशात सामाजिक परिवर्तनाची दाट उभी केली. सुरुवातीला कम्युनिस्ट पार्टीत होते सीपीआय, परंतु कम्युनिस्ट पार्टी ही कालांतराने बदलून त्यांनी आंबेडकरी विचारसरणीचा स्वीकार केला आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी हळूहळू समाजात मोठ्या प्रमाणात काम करण्यास सुरुवात केली. आणि आज आपण पाहतो की अण्णाभाऊ साठेंकडे पाहून आपला जो समाज आहे तो समाज मोठं होण्याची स्वप्न पाहतो, काहीतरी करण्याचं स्वप्न पाहतो. आपणही समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर नाही आहोत असा विश्वास अण्णाभाऊंच्या चरित्राकडे त्यांच्या जीवनपटाकडे पाहून आपल्याला आज होतो. अशा या महामानवाचा सत्कार रशियासारख्या देशाने केला आहे. ते ज्या हॉटेलमध्ये 3 महिने राहिले त्या हॉटेलच्या परिसरातच अण्णाभाऊंच्या पुतळ्याचं अनावरण या मागच्या 1-2 दिवसात आपल्या महाराष्ट्राच्या माननीय उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्या उपस्थितीत पार पडलेला आहे. हा आपल्या संपूर्ण भारत देशाच्या समाजासाठी आनंदाचा क्षण आहे. आपला माणूस आहे, आपल्या माणसाची कीर्ती जगभर आहे. जसं आपल्या घरचं एखाद्या लेकरू नोकरीवर लागल्यावर आपल्याला आनंद होतो कारण त्याची कीर्ती समाजात पसरली असते, तसंच आपलं नेतृत्व आहे अनुभव म्हणजे आपल्यातला माणूस आहे आणि आपल्या माणसाचा सत्कार आज जगाने केला आहे, रशियाने केला आहे. त्याच्यामुळं हा आपल्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे आणि त्याच्यामुळं आपण हा क्षण सगळ्यांनी साजरा केला आहे, साजरा करतोय आणि त्यानिमित्तच आपण या ठिकाणी अभिवादन सोहळ्याकरता एकत्रित झालो आहे. एवढे बोलून मी माझ्या